सेक्स हे क्षेत्र स्त्रियांसाठी आहे की नाही अ बघ म्हणजे हा विषय तसा थोडासा आव्हानात्मक आहे तर तू त्या विषयाच्या बाबतीत थोडासा गांभीर्याने विचार करू शकतेस आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हो हा जो विषय आहे सायकॅट्री हा खूप छान विषय आहे आज मी तुम्हाला एक केस सांगणार आहे आणि ती आहे खर तर त्याला मी म्हणेन समाजाचा केस स्टडी नमस्कार मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी आज मी तुमच्या सगळ्यांशी जोश स्टॉक मार्फत गप्पा मारणार आहे आणि या ज्या गप्पा मी मारणार आहे तर त्या कुठल्या संदर्भातल्या असणार आहेत तर सेक्स आणि त्या संदर्भात माझं असणारं काम आणि तो अख्खा प्रवास आता खरं तर ऐकणाऱ्यांपैकी अनेकांना असं वाटेल म्हणजे खूप सरप्राइजिंग वाटेल की एक स्त्री आहे आणि ती सेक्स विषयी बोलतीये किंवा सेक्स हा विषय इतक्या मोकळेपणाने बोलण्याचा नाही आहे तर तिथे मी तुम्हाला म्हणजे मला असं सांगायला आवडेल की खरं तर डॉक्टर म्हणून आम्ही कुठल्याही प्रॉब्लेमकडे कुठल्याही समस्येकडे कुठल्याही एका दृष्टिकोनातून नाही बघत सगळं आमच्यासाठी न्यूट्रल असतं आता याच्याही पुढे जाऊन मला असं सांगावं असं वाटेल की कुठल्याही प्रॉब्लेमकडे जसं आम्ही बघतोय तसंच सेक्स या एका विषयाकडे तुम्ही बघताना सुद्धा तितक्याच न्यूट्रली बघा विशेषत जर स्त्रिया किंवा मुली ज्या कोणी हे सगळं ऐकत असेल आणि पुरुष जे कोणी ऐकतात त्यांनी आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांसाठी ती तशी सेफ स्पेस क्रिएट करणं गरजेचं आहे की जिथे ज्या पद्धतीने आम्ही या विषयाकडे बघतो तितक्याच मोकळेपणाने तुम्हालाही या विषयाकडे बघता आलं पाहिजे आता या संदर्भातला एक छोटा किस्सा तुम्हाला सांगतात काय झालं की मी एका एक्झिबिशनमध्ये होते आणि एक व्यक्ती आली आणि त्यांनी माझे बरेचसे व्हिडिओज बघितले होते आणि ते मला म्हणाले की डॉक्टर मला ना तुम्हाला माझ्या पॉडकास्टवरती बोलवायचंय तर म्हटलं हो ठीक आहे करूया आणि आमच्या अशा प्राथमिक ज्याला गप्पा म्हणतो तशा त्या चालू होत्या आणि अचानक ती व्यक्ती मला असं म्हणाली की मला ना खूप आश्चर्य वाटतं म्हणजे हे कसलं अवघड आहे ना म्हणजे आणि खूप विशेष आहे की तुम्ही एक स्त्री असून तुम्ही या क्षेत्रात काम करता कसं काय करता खरं आणि तिथे मला प्रचंड म्हणजे प्रचंड हसायला आलं मुळात कारण एक पॉडकास्ट घेणारी व्यक्ती म्हणजे खरं तर खूप ओपन माइंडेड पाहिजे वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करणारी ती असणं अपेक्षित आहे आणि जर त्याही व्यक्तीला असा प्रश्न पडत असेल की सेक्स हे क्षेत्र स्त्रियांसाठी आहे की नाही तर आता इथ इत्थ इथपर्यंत म्हणजे इथवर येण्यापर्यंतचा जो माझा प्रवास आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते बारावी नंतर जसं आपण ठरवतो की आपल्याला काय करायचंय तसं त्यानंतर मी होमिओपॅथीला ऍडमिशन घेतलं आणि होमिओपॅथीला ॲडमिशन घेतल्यानंतर एक लक्षात आलं की होमिओपॅथीचा जो बेस आहे तो मन माइंड हा आहे आणि ते करत असताना म्हणजे सर्व प्रकारच्या वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही आलात की सर्व प्रकारच्या कोर्सेसचा एक फॉर्मॅट असतो आणि तो एकसारखा असतो त्यामध्ये आम्हाला एक, त्या एक वर्षभराचा कालावधी असा असतो की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या मोठ्या डॉक्टरांकडनं काही गोष्टी शिकायच्या असतात त्याच दरम्यानच्या काळात माझी ओळख एका सायकॅट्रिस्टची झाली आणि तिथे गेल्यानंतर ऑब्झर्वर म्हणून मी त्यांच्यासोबत माझा तो पहिला दिवस होता आणि एक केस होती ती केस होती ती स्किझोफ्रेनियाची होती या स्किझोफ्रेनियाच्या केसमध्ये मी ऑब्झर्वर म्हणू नये म्हणून मनुन सरांनी मला सांगितलं की जा त्यांचं एक जनरल एक्झामिनेशन कर म्हणजे पल्स बी पी वगैरे आणि हे करत असताना अचानकपणे ती जी व्यक्ती आहे ती माझ्याशी तिने बोलायला सुरुवात केली तिचं पहिलं वाक्य असं होतं की डू यू थिंक दॅट आय एम क्रेझी आय एम इन्सेन तुला असं वाटतंय का की मी वेडी आहे मग माझा तो पहिलाच दिवस होता मी म्हंटल की आता ह्याच्यावरती काय बोललो पाहिजे मला नाही माहिती मम्मी म्हंटल नाही मला नाही असं वाटत आणि हा कदाचित तिच्यासाठीचा तो असा मुद्दा होता की जिथे ती बोलायला तिने सुरुवात केली आणि ती बराच वेळ माझ्याशी बोलत राहिली वीस मिनिटं पंधरावीस मिनिटानंतर मग सरांनी मला हाक मारली की आम्ही बाहेर नाही येतो म्हटल्यानंतर आणि त्या दिवशी सरांनी मला हे रिअलाईज करून दिलं की काही प्रश्न विचारले मला असं विचारलं की तुझ्याकडे तुझे मित्रमैत्रिणी येतात का बऱ्याचदा अनेक गोष्टींच्या बाबतीत विचारायला सल्ला घ्यायला किंवा तू त्यांना कम्फर्ट करतेस का मेंटलं हो ते मला म्हणाले हा एक भाग आहे दुसरा असा भाग आहे की तू ऐकतेस छान आणि बघ म्हणजे हा विषय तसा थोडासा आव्हानात्मक आहे तर तू त्या विषयाच्या बाबतीत थोडासा गांभीर्याने विचार करू शकतेस आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हो हा जो विषय आहे सायकॅट्री हा खूप छान विषय ज्याच्यामध्ये एक माणूस आणि त्या माणसाचे जे काही सगळे आजार आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या बघणं म्हणजे एक कोडं सोडवण्यासारख्या आणि मग त्याचाच इंटिग्रल पार्ट हा सेक्सोलॉजी तर इंटिग्रल पार्ट असं जेव्हा आपण म्हणतो सेक्सोलॉजीला तेव्हा त्याचं कारण असं आहे की अनेक आजार हे मानसिक पातळीवरती चालू होऊन ते सेक्शुअल फंक्शनिंगवरती येतात किंवा असं म्हणूयात की सेक्शुअल मध्ये असणारे अनेक आजार हे मानसिक पातळीवरती दिसायला चालू होतात मग आता पण हेच फील्ड का मी हे फील्ड निवडलं त्याचं महत्वाचं कारण असं होतं की जेव्हा एक पेशंट म्हणजे कुठल्याही मानसिक आजाराचा असेल तो जेव्हा समोर मी बघायचे तेव्हा असं लक्षात यायचं की हा एक पेशंट बरा झाला की ह्याचं एक कुटुंब खरं तर त्या सगळ्या त्रासातनं बाहेर येत आहे आणि तो त्रास त्या कुटुंबासाठी अनेक वर्ष खूप असा असं म्हणून पछाडल्यासारखा आहे आणि मग ते ते कुटुंब त्यातनं पूर्ण बरं होत आहे आणि ही एक खूप इम्पॅक्टफुल गोष्ट आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मग मी असा विचार केला की हे जे फील्ड आहे ह्याच्यामध्ये खरंच काहीतरी चॅलेंजिंग आहे रोज चॅलेंजिंग आहे आणि ते आपण करायला हवं जास्ती जास्त करायला हवं मग पुढचा प्रवास तर होताच म्हणजे भरपूर अभ्यास वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करणं भरपूर वेळ ओपीडीज अटेंड करणं केसेस बघणं हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेणं हे सगळं मी करत गेले आणि शेवटी दोन हजार पाच साली माझा दवाखाना मी चुरू, सुरू केला माझं क्लिनिक मी चालू केलं गंमत अशी आहे बघा की तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनल जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या व्हिडिओजची सुरुवात मी नेहमी अशी करते की आज मी तुम्हाला ना एक केस सांगणार आहे तशीच आज मी तुम्हाला एक केस सांगणार आहे आणि ती आहे खरं तर त्याला मी म्हणेन समाजाचा केस स्टडी तो मी माझ्या पद्धतीने केलेला म्हणजे काय की एक केस स्टडी असते तेव्हा काय असतं प्रॉब्लेम्स असतात त्याची काही कारणं असतात आणि काही सोल्युशन असतात तर जेव्हा मी एंटायर लैंगिक समस्या लैंगिक विश्व आणि समाज असं बघते तेव्हा ह्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची कारणं काय आहेत आणि मग त्याच्यावरचे पर्याय काय आहेत असं मला तुमच्या समोर मांडायला आवडेल तुम्हाला असं वाटेल अनेकांना ऐकणाऱ्यांना असं वाटेल की मला नाही येते समस्या किंवा काय तर मी आता तुम्हाला एक लॉन्ड्री लिस्ट देते ही व्यवस्थित आहे का समजा तुम्हाला तुम्ही वयात येत आहे पौगंडावस्थेत आहात आणि तुम्हाला हस्तमैथून करायचंय की नाही ते कसं करायचंय याविषयीचे प्रश्न आहेत अजून थोडेसे मोठे झालात मग मुलं असतील तर इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन आहे इरेक्टाईल इनसफिशियन्सी आहे किंवा स्त्रिया असतील तर ऑर्गॅझम रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा मा मार्गाचा कोरडेपणा आहे आणखीन पुढच्या जा। वयात जाऊ तिथे आल्यानंतर मुलं झाली आहेत आम्हाला सेक्सची गरज नाही आहे किंवा मा आता माझा पार्टनर नाही आहे कुठल्याही एका कारणामुळे किंवा मा, मा माझ्या जा माझं लग्नच झालेलं नाहीये मी कोणासोबत सेक्स करावं हा मला प्रॉब्लेम आहे पाळी आणि सेक्स प्रेग्नन्सी आणि सेक्स असे एक ना अनेक अशा अनेक समस्या या सगळीकडे असतात ह्या अक्षरशः रोज Uh, मला वेगवेगळ्या पद्धतीने त्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा ह्या सगळ्या समस्या जसं आपण म्हणतो तर त्याच्या मागची मूळ काहीतरी कारण असली पाहिजे तर ती कारण कुठे चालू होतात तर ते कारण खरं तर चालू होतं हा सगळा विषय बंद करण्यापासून म्हणजे तो गुलदस्तात ठेवण्यापासून म्हणजे काय की लहानपणापासून आपल्याला असं सांगितलेलं असं हे घाण आहे हे बोलायचं नाही ह्याच्याकडे दुर्लक्ष कर किंवा ह्या संदर्भात अजिबात अजिबात अवाक्षर काढायचं नाहीये आणि तीच मानसिकता घेऊन आपण मोठे होतो वाढतो हळूहळू काय होतं की मग त्यातनं असं व्हायला लागतं की मला काहीतरी प्रॉब्लेम जाणवतोय स्वतःच्या शरीराविषयी किंवा माझ्या गुप्तांगांविषयी किंवा नाजूक अवयवांविषयी किंवा मला काहीतरी भावनिक प्रॉब्लेम जाणवतोय तो कोणाकडे जा बोलायचा हे लक्षातच येत नाही हे मला हळूहळू जेव्हा मी क्लिनिकमध्ये वन टू वन पेशंट्स बघायचे तिथे मला या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागल्या त्याच्यासोबत अजून एक प्रकार जाणवायला लागला तो म्हणजे असणाऱ्या धारणा धारणा म्हणजे काय की आपण लहानपणापासून जे मोठे होतो वाढतो आणि ते वाढत असताना आपले काही विचार तयार होतात ते काही आपण घेतलेले असतात वाढत असताना इतरांकडून आलेले विचार आणि काही जे असतात ते आपले आपले तयार झालेले असतात आपण जे बघतो वाचतो ऐकतो अभ्यास करतो आकलन करतो त्यातून तयार झालेले विचार आणि त्या घट्ट जेव्हा अगदी मुळाशी जाऊन बसतात तेव्हा त्या धारणा तयार होतात आणि मग हे असंच असलं पाहिजे किंवा अमुक एक ह्याच प्रकारचं असलं पाहिजे असे विचार चालू होतात तर जेव्हा क्लिनिकमध्ये एक एक पेशंट बघत असताना माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक पेशंटला समजावून सांगताना फार मला अगदी पायापासून सुरुवात करावी लागते अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते तेव्हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला तो म्हणजे की हा विषय आता क्लिनिकच्या बाहेर काढला पाहिजे म्हणजेच काय की मला मास लेवलला हा विषय नेला पाहिजे मग आता इथे मास लेवलला हा विषय न्यायचा म्हणजे काय करायचं तर एक साधा पर्याय समोर होता की आपण ना या संदर्भातली व्याख्यानं घेऊयात मग ती व्याख्यानं कुठे घेता येतील तर आपण जास्तीत जास्त ज्या लोकांपर्यंत लवकरात लवकर हे ज्ञान पोहोचू शकतो ते म्हणजे स्टुडंट्स मुलं तर मग काही शाळा कॉलेजेसमध्ये काही मी व्याख्यानं घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरा पर्याय माझ्यासमोर उपलब्ध होता तो म्हणजे वृत्तपत्र आणि त्याच्यामध्ये लिखाण आता खरी गंमत इथे चालू झाली म्हणजे मी असं म्हणेन हो की जे अडथळे यायला सुरुवात झाले ते सगळे इथून चालू झाले म्हणजे सुरुवातीपासून होतेच पण आता ते प्रकर्षाने ठळक व्हायला लागले काय झालं की वेगवेगळ्या वृत्तपत्रांना त्यांच्या जे कोणी ठरवणारे लोक असतात त्यांच्याकडे जाऊन मी भेटायचे सगळी मीटिंग चर्चा अत्यंत छान व्हायची त्यांना विषयही आवडायचा ते म्हणायचं पण डॉक्टर खूप छान विषय ह्याच्यावर लिहिलंच पाहिजे बोललं पाहिजे ह्याच्याविषयीची माहिती आपल्या समाजात आली पाहिजे आणि मग मात्र ते मला असं सांगायचे की हे सदर आपल्याला घेता येणार नाही किंवा तुम्हाला या विषयावरचा लेख लिहायचा असेल तर त्यात तुम्ही सेक्स हा शब्द वापरू नका लिंग हा शब्द वापरू नका ऑर्गॅझम हा शब्द वापरू नका मग मी विचारायचे मग मी लिहू काय असा एक मोठा यक्ष प्रश्न तयार झाला होता मग आता ह्यातनं करायचं काय असा माझे एक छोटे मोठे प्रयत्न चालूच होते आणि त्याच दरम्यानच्या काळात Uh, माझ्या संपर्कात विविध भारती रेडिओच्या संदर्भातले अमेय जोगळेकर म्हणून माझे एक स्नेही आहेत ते आले आणि ते मला म्हणाले आमची आमची चर्चा झाली आणि ते मला म्हणाले डॉक्टर आपण हा विषय चालू करून बघूया आणि मग आम्ही रेडिओवरती विविध भारतीवरती एक काय म्हणू त्याला एक सिरीज चालवली ज्याचं नाव आहे शरीर धर्म मानसिकता आणि समाज जी आम्ही अडीच वर्ष चालवली ही जी सिरीज आम्ही चालवायचो तो फक्त पाच मिनिटाचा एपिसोड असायचा पण त्याचा इम्पॅक्ट एवढा होता की येणारे जे फोन असायचे मला त्या दिवशी ते संपूर्ण महाराष्ट्रात नाही यायचे आणि बऱ्याचदा लोकांचं असं व्हायचं की तो पाच मिनिटाचा टॉक जे काही मी बोलतेय ते ऐकून सुद्धा त्यांना असं वाटायचं की अरे नाही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय किंवा आता कुणाकडे जायचंय हे मला कळलंय असं त्यांचं व्हायचं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता जो माझ्या मनात डोक्यात असणारा इम्पॅक्ट आहे तो हळूहळू कुठेतरी घडायला सुरुवात झाली याच दरम्यान मी फेसबुकवरती काहीतरी स्पोराडिक लिहायचे आपण सगळेच लिहितो तसं फार काही ऍक्टिव्ह नव्हते आणि माझा एक मित्र मात्र साधारण दोन हजार सतराच्या मध्यापासून माझ्या किंवा वर्षभर म्हणूया आपण मला सारखं हे सांगायचं की डॉक्टर हे रेडिओचं ठीक आहे पण आपण एका मोठ्या कॅनव्हासवर आता सुरुवात करूया आणि तो कॅनव्हास म्हणजे आपण सोशल मीडियाचा वापर करू म्हणजे आपण युट्यूबवर चॅनल चालू करू आणखीन काय करता येईल का बघू आणि मी प्रत्येक वेळेला त्याला म्हणायचं नाही रे हे मला नाही करायचं कारण हे हॅन्डल करणं मला नाही होणार आहे प्रत्येक वेळेला जाऊन त्या सगळ्या लोकांच्या समस्यांना उत्तरं देणं कदाचित माझ्याच्यानी होणार नाही कारण मी सोशल मीडियावर ऍक्टिव्हच नव्हतो तेव्हा तो म्हणायला अगं काळजी नको करूस टीम भेटअप होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तू फक्त हो म्हण आणि आपण व्हिडिओ व्हिडिओची सुरुवात करूया करत करत वर्षभर आम्ही खरंतर या विषयांवर फक्त चर्चा करायचो आणि मी प्रत्येक वेळेला त्याला नाही म्हणायचं आणि एक वर्षांनी म्हणजे मार्च दोन हजार अठरामध्ये आम्ही युट्यूबवरती पहिला व्हिडिओ टाकला तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आत्ताचे जर युट्यूबचे नंबर्स आणि हे सगळं बघितलं तर असं वाटेल की हे सुरुवातीपासूनच आहे अजिबातच नाही युट्यूबवर मी जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ टाकला तेव्हा आय वॉज व्हेरी स्केप्टिकल मला माहितीच नव्हतं काय रिॲक्शन येणार आहेत कशा रिॲक्शन येणार आहेत मुळात हे कोणी बघणार आहे की नाही आणि तेव्हा सुरुवातीला ना Uh, दहा व्ह्यूज वगैरे जरी आले तरी आनंद व्हायचा की असं वाटायचं अरे बापरे आपल्याला दहा व्ह्यूज आले हा व्हिडिओ दहा लोकांनी बघितला आणि आता जेव्हा मिलियन्समध्ये याला व्ह्यूज आहेत आपल्या चॅनलला सिक्स्टी फाईव्ह मिलियन्स व्ह्यूज आहेत आणि त्यातले त्रेचाळीस मिलियन व्ह्यूज जे आहेत ते केवळ मागच्या एका वर्षात आलेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये या मागचं महत्त्वाचं कारण होतं की आम्ही सातत्याने हे काम करत राहिलो मग आता सुरुवातीला मला नाही का लोकांनी सांगितलं मला अक्षरशः फ्रेंड सर्कल पासून ते सगळ्यांनी असं सांगितलं अगं तू हा काय विषय निवडलास त्यापेक्षा वेगळा विषय घे मानसिकता घे किंवा मा रोजचे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यावरती बोल खूप व्हिडिओज चालतील दुसरं अजून एक सांगितलं मराठीत नाही इंग्रजीत कर म्हणजे आणखीन लोकांपर्यंत पोहोचू पण मला मराठीतल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विषय न्यायचा होता आणि तिथे भाषेचा अडसर नको होता म्हणून मी हे मराठीतच चालू केलं शिवाय इंग्रजीत बरंचसं कॉन्टेंट उपलब्ध आहे म्हटल्यावर त्याच्याकडे फार काही लक्ष दिलं नाही आणखीन मला लोकांनी हे सांगायला चालू केलं खूप ट्रोलिंग होईल तुला तिकडे कमेंट्समध्ये मग काय करणार आहेस किंवा स्त्री म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने बोललं जाईल हे सगळं नजरेआड करून केवळ त्या एका विषयावरती फोकस करून आम्ही काम करत राहिलो मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्हाला तुमच्याकडे जर एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आणि खूप मनापासून करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणारे खूप असतात त्यातनं पुढे नेणारेही खूप असतात पण मागे खेचणारेही तितकेच असतात पण तुम्हाला जर माहिती असेल की तुम्हाला काय करायचंय त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे तुमचे प्रयत्न काय प्रकारचे आहेत आणि ते सातत्याने करणार असाल तर ते नक्की करत राहा कसं असतं की आपण सुरुवात करतो ते एका छोट्या बिंदूपासून असते आणि मग हळूहळू हळू त्याचा एक मोठा महासागर होतो तेच आपल्या युट्यूबच्या बाबतीत झालं आणि आता आपल्या युट्यूबला चार लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत म्हणजे दोनशेहून अधिक व्हिडिओज आहेत या दरम्यानच्या काळात मला अजून एक गोष्ट शिकावी लागली आणि ती म्हणजे टेक्नॉलॉजी माझा डॉक्टर म्हणून या विषयांशी काहीही संबंध नव्हता आणि मध्येच यूट्यूबनी यूट्यूब शॉर्ट्स हा प्रकार चालू केला आणि मग हे सगळं जे मी दहा मिनिटात पंधरा मिनिटात बोलतीये विस्ताराने बोलतीये ते एक एक मिनिटात बसवायला लागायला लागला मग ते फार आव्हानात्मक होतं मग तिथे हाच सगळा विषय एक मिनिटात पटकन कसा मांडता येईल असं करून शॉर्ट्सची सुरुवात झाली आणि मग आम्ही इन्स्टावरती पण ऍक्टिव्ह सो आता आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा साठ हजाराच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि तिथे बरेचसे रील्स आहेत मराठी इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आहेत पण मुख्यतः मराठीमध्ये आहेत हे सगळं जेव्हा चालू होतं किंवा हे सगळं जेव्हा आपण म्हणतो की सगळं काम आहे मला अनेकदा अनेक जण असा प्रश्न विचारतात की तू हे किती दिवस करत राहणार आहेस किंवा हे काम अजून किती वर्ष तू करत राहणार आहेस तेव्हा त्यामागचं खरं तर मला सांगण्याचं कारण असं वाटतं की तुमच्यासारख्या अनेक लोकांचे हात या कामाला लागले पाहिजेत म्हणजे स्त्रिया असाल मुली असाल तर नक्की या क्षेत्रात या काहीही घाबरण्यासारखं नाही आहे जे तुम्ही तुम्हाला माहिती असेल तुम्ही तुमचं काम काय करताय प्रामाणिकपणे करताय आणि तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा बदल घडवू शकताय तर ते नक्की केलं पाहिजे मी नाही असं म्हणत की आपण हे काम करून समाजामध्ये मोठा बदल घडवतो पण एक मायक्रो लेव्हलला बदल असतो आणि तो गरजेचा असतो तर ते काम आपल्या सगळ्यांच्या बाजूनी होणं गरजेचं आहे ते जेव्हा असे खूप सारे हात माझ्यासोबत मदतीला येतील तेव्हा मी म्हणेन की खरं तर आता थांबायला हरकत नाहीये तेव्हा मी नेहमी असं म्हणते की जेव्हा आपण असं बोलतो ना सहजा सहजासहजी जाता जाता म्हणतो की ना आज माझं डोकं खूप दुखतंय काय करावं हे जितक्या सहजपणे म्हणतो तितक्या सहजपणे जेव्हा आपण सेक्स विषयी बोलायला लागू की मला एखादा सेक्शुअल प्रॉब्लेम आहे मी काय करू किंवा मला असं असं जाणवतंय मी काय करू तेव्हा खरं तर या विषयीची संपूर्ण जनजागृती होत चाललीये असं मी म्हणेन माझ्या आधी रधोकरव्यांनी याच्या माझ्या आधी बरेच डॉक्टर्स आहेत पण रधोकरव्यांनी या कामाची सुरुवात केली होती त्यांना तर समाजाने वाईट टाकलं होतं जमल्यास त्यांचा इतिहास नक्की जाऊन वाचा त्यामुळे तुम्ही कुठलंही चांगलं काम करत असाल तर त्याचा त्याच्यासाठीचा असा राजमार्ग आहे असं गृहित न धरता त्याच्यामध्ये अडथळे येणार आहेत अनेक अडथळे असणार आहेत फक्त ते अडथळे डोळ्यासमोर न ठेवता त्याच्या पुढे काय परिणाम आहे हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं आता जेव्हा युट्यूब आम्ही चालू केलं तेव्हा टीम बिल्ड झाली कम्युनिटी बिल्ड झाली लोकांसाठी एक स्पे, सेफ स्पेस तयार झाली मी अनेकदा माझ्या मित्रमैत्रिणींची सुद्धा कॉफी शॉपमध्ये किंवा इतर ठिकाणी ह्या विषयावर बोलतच नाही त्याचं कारण तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी एक सेफ जागा आहे तिथे या तिथे माझ्याशी बोला मी चांगल्या पद्धतीने तुमच्याशी बोलेन कारण त्यात तुमची सुरक्षितता जास्ती आहे हा त्यातला महत्वाचा मुद्दा असतो हे सगळं चालू असताना माझे अनेक वृत्तपत्रांमध्ये मग माझं स्तंभलेखन त्याला आपण लेखमाला म्हणतो ते चालू झालं नात्यांची उकल असेल कलायडोस्कोप असेल स्त्रियांचा भावविश्व असेल आणि बरं दिसतं का हे या नावाने एक सदर चालू झाला आणि तिथे मात्र मला मोकळेपणाने लिहिण्याची मुभा मिळाली आ, आता ह्या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हळूहळू ह्या सगळ्या व्हिडिओजमधून म्हणू या नुसत्या समस्या नाही तर धारणा समाजाच्या ज्या आहेत या विषयाच्या संदर्भातल्या त्या बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ती अशीच ती वाढली पाहिजे असं मला वाटतं या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप असला पाहिजे असं मला वाटतं आणि कसं असतं की हा बंद करून ठेवला तर त्याविषयीचं कुतूहल वाढणार आहे खूप जास्त कुतूहल आहे म्हणून कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने त्याची माहिती काढायचा प्रयत्न केला जाणार आहे जे डॉक्टरही नसणारे काही लोक या संदर्भात बोलतात आणि अयोग्य माहिती असते अनेकदा ती ऐकून बघून वाचून आमच्यापर्यंत लोक येतात आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी खूप कालावधी लागतो नवीन धारणा तयार होत आहेत काही नवीन कॉन्सेप्ट येत आहेत जसं शिप असेल किंवा बेंचिंग ज्याला म्हणतात अशा अनेक कॉन्सेप्ट येतात ओपन मॅरेजेस आहेत ओपन रिलेशनशिप्स आहेत म्हणजे या विषयाचा आवाका हा खूप मोठा आहे आणि इथे तितकेच लोक जर या विषयात अगदी धडाडीने काम करण्यासाठी उत्सुक असेल तर त्यांनी नक्की या क्षेत्रामध्ये यावं आणि या विषयात काम करावं मला असं वाटतं की तुम्हाला सर्वसाधारण म्हणजे थोडक्यात मी सांगण्याचा का प्रयत्न केलाय की मी काय विषयात काम करते कशा प्रकारे करते आणि तो प्रवास अगदी थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय मला धन्यवाद म्हणावेसे वाटतील जोश टॉकचे कारण हा या विषयाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची आडकाठी न ठेवता मी याच विषयात काम करते म्हणूनच ते मला अप्रोच झाले आणि इथे तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायची बोलायची संधी त्यांनी मला दिली याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद शेवटी जाता जाता मी चार ओळी तुम्हाला सांगू इच्छिते असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेऊन अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेऊन अत्तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर ही विंदांची कविता आहे ही फार महत्वाची आहे आणि हेच मला वाटतं संपूर्ण प्रवासाचं गमक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका